प्रत्येक भाषणामधून मला मला माहीत नसलेला पुष्कळदा अत्यंत भयावह अन्यायकारक असा माझाच देश मला दिसला आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक वक्त्याच्या तोंडचे शब्द ऐकता ऐकता माझ्या हृदयामध्ये पुन्हा पुन्हा आशा पालवत गेली की या सगळ्या संकटांचे सामने करूनसुद्धा ही लहान मोठी सर्व मंडळी, लहान म्हणजे वयानी लहान, मोठी म्हणजे वयानी मोठी, एकूण गुणवत्तेने सगळीच मोठी आहेत आणि मला वंदनीय आहेत. या सर्व मंडळींच्यामधनं मला अतिशय स्फूर्ती मिळाली, माझं आयुष्य समृद्ध झालं.